ही गाडी जी आहे ही विदर्भ ट्रॅव्हलची खासगी बस आहे ही. आणि साधारणपणे पहाटे 1:35 सुमारास हा इथे अपघात झालेला आहे. ही गाडी समृद्धी हायवेवरती पहिल्यांदा लाईटच्या खांबाला धडकली, त्यानंतर पुढे आल्यानंतर डिव्हायडर आहे, डिव्हायडरला त्याचा बहुतेक डिझेलचा टँक लागला आणि डिझेलचा टँक त्या ठिकाणी फुटला आणि गाडी पुढे जाऊन त्याला घासत घासत गेली डिव्हायडरला आणि जाऊन पलटी झाली. पलटी होऊन त्याला आग लागली. तर एकंदर त्याच्यामध्ये 33 लोक होते गाडीमध्ये. मॅनिफेस्टमध्ये 26 होते, 27 मॅनिफेस्टमध्ये होते. आणि मग काही रस्त्यामध्ये काही पॅसेंजर घेतले असतील तर त्यातील 8 लोक सर्व्हाइव्ह झालेले आहेत. ज्याला काही काचा बिचा फोडून बाहेर ज्याला पडता आलं असे 8 लोक आहेत. त्याच्यामध्ये तो चालक पण आहे, चालक जो आहे तो दारव्याचा आहे आणि शेख दानिश शेख इस्माईल असं त्याचं नाव आहे, 25 वर्ष वय आहे. दोन चालक होते आणि एक क्लिनर होता. तर एक चालक त्यातला गेलेला आहे, एक चालक तो जो गाडी चालवत होता तो आहे आणि दुसरा जो चालक आहे तो गेल्यामुळं मग बाकी सगळे मिळून आता आपण आतापर्यंत 25 बॉडीज बुलढाण्याला आपण शिफ्ट केलेले आहेत. कारण बुलढाण्याला तिथे सिव्हिल हॉस्पिटलला सगळ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत इनकेस पंचनामे बाकी पंचनामे करून त्या ठिकाणी आता आपण ज्या ज्या बॉडीज लोक व्यवस्थितपणे आयडेंटिफाय करू शकतील त्या नातेवाईकांना आपण देऊ आणि ज्या ठिकाणी ओळख पटणं थोडं अवघड आहे किंवा काही डाऊट आहे त्यावेळेला मग आपण त्यांची DNA सॅम्पल घेतो. DNA सॅम्पल आणि नातेवाईकांचे DNA सॅम्पल असे घेऊन आपण ते पाठवणार. अनालिसिस जो येईल त्याप्रमाणे मग मॅच करून आपण ओळख पटवणार आणि मग त्यांना हँड ओव्हर करणार. माननीय CM सरांचा फोन आला होता, DCM साहेबांचा पण हे झालेलं आहे, तर त्यांनी पण या घटनेबद्दल सगळी माहिती घेतलेली आहे. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना DG साहेबांना आम्ही इकडनं माहिती देतो आहोत, आता स्पॉटवरती आहोत आणि त्यामुळं जी काय मदत आहे ती मदत आपण करत आहोत. सगळे प्रशासन अधिकारी आम्ही सगळे इथे एकत्रच आहोत. कलेक्टर साहेब पण आताच गेले आणि डिव्हिजनल कमिशनर मॅडम पण आता येत आहेत स्पॉटवरती. यादी मिळालेली आहे, एक ती यादी आपण पाठवलेली आहे तिकडे बुलढाण्याला, एक्झॅक्टली बघायला काय आहे ते आणि मग त्याच्याप्रमाणे जे मॅनिफेस्टमध्ये त्याला म्हणतात आपण ते मॅनिफेस्टमध्ये जी नावं आहेत ती नावं काय काही रिपीट असतात, ते किती होते काय होते ते आपला तो आता तपासचा भाग आहे. एन्क्वायरी आपण करणार आहे, आपण गुन्हा दाखल करत आहोत. आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि व्यवस्थित तपास होऊन पुढे त्याच्यावरती कारवाई ती लिगल कारवाई होईल. अजून काही नाही आहे अजून कुणी. कारण कसं आहे की जे लोक सर्व्हाइव्ह झाले त्यांना आपण उपचाराकरता ॲडमिट केलेलं आहे. काही लोक मला वाटते घाबरून एक दोन लोक निघून गेलेले आहेत तर त्यांना पण आपण ट्रॅक करत आहोत आणि जसजसे ओळख पटतील तसतसं मग त्यांना ते, कारण ओळख जरी पटली तरी बाकीचे सोपस्कार करून मगच आपलं ते हँड ओव्हर करता येत. तर ते बुलढाण्यामध्येच करू एका ठिकाणी अशा रीतीने आम्ही प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे. आरोपी सध्या तरी चालकच आहे, दुसरं तर काही नाही. आपण कोण कार तोच गाडी चालवत होता त्यामुळं दुसरं कोणाचं काय आपण हे करत नाही. बाकीचे विटनेसेस होतील. आता हे RTOचे वगैरे लोक आलेले, RTO आहेत कोणी, RTOचे आलेले आहेत, त्यांना ते सगळे इन्स्पेक्शन करतील. त्यांना आम्ही आता हे सगळं तो चालक सांगेल, आम्ही इंटरव्हेशनचा भाग आहे तो बघू आपण काय ऑडिट झालं नाही तर सगळं आता बघून आपण काय आहे ते. RTO आहेत, बाकी सगळे लोक आहेत, त्यांना आम्ही पत्र देऊ, आयोग आमचे पत्र देतील, माहिती सगळी तपासाचा भाग आहे तो. सर दररोज शेकडो ट्रॅव्हल्स या महामार्गाने जात असतात पुण्याला मुंबईला नागपूरला, या सर्व काय खबरदारी घेणार आहात तुम्ही काय सांगणार? याच्यामध्ये वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट कडून ऑलरेडी काम चालू आहे. आमच्याकडून जर विचारलं पोलिसाकडून तर या हद्दीमध्ये जे आमचे पोलीस स्टेशन येतात तिथं नाईटच्या वेळेला आम्ही एक गस्ती पथक आमचं इथे असतं रात्रीच्या वेळेला आणि ही बातमी मिळताच आपले लोक पटकन इथे आलेले आहेत आणि जेवढी काही मदत करता येईल ती मदत आपण केलेली आहे. सर घटनास्थळाला कोणी भेट देणार आता हे मला मी आत्ताच आलेलो आहे, मी बघतो आहे
कोण भेट देणार आहे काय मला माहिती मिळाली की तुम्हाला सांगेल. थँक्यू. मी विचारतो काय बघू पण आहे कोण लोक ते आपण त्यांना सांगितलं उपचार वगैरे द्यायला काय करायला नाव बिव काय सांगितलं कळेल आपल्याला विषय लोक असले तर. थँक्यू.